आपण बघितलेलं आहे हेस्टिंगच्या काळामध्ये पेंढाऱ्यांचं युद्ध. पेंढाऱ्यांचं युद्ध म्हणजे पेंढाऱ्यांचा एक प्रकारचा निपटारा जो इंग्रजांनी लावला त्यासाठी 113,000 सैनिकांचं एक मोठं लष्कर निर्माण केलं होतं हेस्टिंगनी. आणि त्यामध्ये उत्तर भारताचं नेतृत्व कोणी केलं होतं? स्वतः हेस्टिंगनी. दक्षिण भारताचं थॉमस रो. यांचे 3 प्रतिनिधी म्हणजे लीडर होते पेंढाऱ्यांचे. यापैकी एक तर चितू होता, त्यानंतर मग वासिम मोहम्मद, आणि तिसरा होता करीम खान. करीम खानचं काय झालं होतं? जॉल मालकम पुढे तो सरेंडर झाला होता. ओके. आणि वासिम मोहम्मदचं शिंद्याच्या आश्रयाकडे गेलेला होता, शिंदेनी त्याला इंग्रजांच्या हवाले करून टाकलं. चितूचं काय झालं? ठीक, चला पुढे जाऊ. मराठा धोरण बघा. मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्स भारतामध्ये आला तेव्हा तो आपले काय उद्दिष्ट घेऊन आलेला होता तो भाग आपण कालच बघितलेला आहे. त्याचे 3 प्रमुख उद्दिष्ट होते. एक तर पेंढाऱ्यांचा निपटारा लावणे, त्यानंतर मराठा सत्ता पूर्णपणे वॅनिश करणे, पूर्णपणे मराठ्यांना आपल्या हातामध्ये आणणे. तिसरा त्याचा एक उद्दिष्ट असा होता की देशामध्ये जे छोटे छोटे राज्य आहेत सरदार, त्या छोट्या छोट्या सरदारांना आपल्या नियंत्रणाखाली आणणे. आता हे छोटे छोटे सरदार नेमके कोण? तर छोटे छोटे सरदार म्हणजे उत्तर भारतामध्ये किंवा नॉर्थ वेस्टमध्ये असणारे राजपूत राज्य. राजस्थान पंजाबच्या भागामध्ये राजपूतांची सत्ता होती, छोटे छोटे प्रांत त्यांच्या हातामध्ये होते. पण हे जेवढेही राजपूत होते हे मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होते. त्यातले काही राजपूत पेशव्यांना टॅक्स द्यायचे, काही शिंद्यांना द्यायचे, काही भोसल्यांना द्यायचे. पूर्ण मराठ्यांचा दबदबा त्या राजपूतांवर होता. तर बघा ह्याचे त्याचे आता 3 उद्देश होते. पेंढाऱ्यांचा तर बंदोबस्त लागला काल आपण बघितला आहे. 2 आता त्याच्यापुढे ऑब्जेक्ट्स आहेत. एक तर मराठ्यांचा सर्वनाश आणि दुसरं छोट्या राजपूतांवर किंवा छोट्या सरदारांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे. मराठ्यांवर जर यांनी पूर्ण नियंत्रण आणलं म्हणजे पूर्ण मराठे हे यांच्या कंट्रोलमध्ये आले तर राजपूत जे आहे छोटे सरदार ते तर आपोआप यांच्या कंट्रोलमध्ये येऊन जाणार ना, कारण की ऑलरेडी राजपूत मराठ्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. जर मोठी सत्ताच इंग्रजांच्या हातामध्ये आली तर राजपूतांना त्यांच्या हातामध्ये घेण्यासाठी खूप काही त्रास होणार नाही. त्यामुळे पहिले मार्क्वेस ऑफ हेस्टिंगनी मराठ्यांवर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मराठे साम्राज्यामध्ये असणारे पेशवे भोसले होडकर गायकवाड शिंदे या सर्वांना समाप्त करण्याचा प्रयत्न केला. मागच्या काळामध्ये वेलेसली जेव्हा आपण शिकलो तर वेलेसलीच्या काळामध्ये भोसल्यांवर शिंदेवर आणि पेशव्यांवर तैनाती फौज लागू झालेली होती. आणि तैनाती फौजेचा विचार केला तर पेशव्यांवर जेव्हा तैनाती फौज लागली तेव्हा ती पुण्यावर नाही लागली, वसईच्या तहावर लागली. त्यानंतर शिंद्यांवर लागली तर शिंद्यांच्या नेमकं भडोस या भागामध्ये लागली गुजरातला. भोसल्यांवर लागली तर नागपूरला नाही लागली, कटकला लागली, ओरिसाला. आता हे किनारी प्रदेश घेण्याचे काय कारण होते आपण बोललो आहे. त्यांना पूर्ण किनारी प्रदेश मजबूत करायचा होता की फ्रेंचांची कुठल्याही प्रकारे मदत भारतामध्ये येऊ नये. आता हे जे आतमधले त्यांचे प्रमुख सेंटर आहेत म्हणजे पेशव्यांचे पुणे, त्यानंतर शिंद्यांचं झालं तर मग तुमचं ग्वालियर आणि इतरचा भाग, आणि भोसल्यांचा विचार केला तर नागपूर. या भागाकडे इंग्रजांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आणि हा संपूर्ण प्रदेश तैनाती फौजेच्या नावाखाली आपल्या अंतर्गत भागामध्ये आणण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. बघा पुन्हा एकदा बोलून घेऊया की जर 5 प्रमुख मराठ्यांचा आपण विचार केला तर पुणे, त्यानंतर नागपूर, त्यानंतर इंदोर, ग्वालियर आणि बडोदा. पुण्याचे पेशवे, नागपूरचे भोसले, इंदोरचे ग्वालियर, बडोदा. पुण्याचा विचार केला, पुण्याचे पेशवे, आणि त्यावेळेस पुण्याचा पेशवा होता दुसरा बाजीराव पेशवे. त्यानंतर नागपूरच्या भोसल्यांचा विचार केला तर त्यावेळेस रघुजी द्वितीय हे सत्तेवर होते, पण त्यांचं पुढे निधन झालं आणि त्यामधनंच मग काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेले होते नागपूरच्या राजकारणामध्ये. इंदोरचा विचार केला तर इंदोरचे होते होडकर, यशवंतराव होडकर. यशवंतरावांचं काय झालं आपल्याला नंतर बघायचं आहे. ग्वालियरचे शिंदे होते दौलतराव शिंदे. गायकवाडांचा खूप काही विचार करण्याचा काही अर्थ नाही आहे. या 5 मराठा सरदारांचा विचार केला तर 5 जे बडोद्याचे गायकवाड होते हे तसेही इंग्रजांपुढे सरेंडर होते. म्हणजे इंग्रज जसे म्हणायचे गायकवाड तसे करायचे. तर गायकवाडांना त्रास देण्यात काही अर्थ नव्हता. गायकवाडांना सोडलं तर उरलेले जे 4 आहेत
त्यांना टार्गेट मार्केस ऑफ हेस्टिंगने केलं आणि एक एक सत्ता कुमकुवत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक एक भाग बघून घेऊया, कारण की पूर्ण मार्केस ऑफ हेस्टिंगच्या काळामध्ये 1818 पर्यंत मराठा सत्ता वॅनिश होऊन गेली, त्याच्या पुढे मराठ्यांचं काही अस्तित्व राहिलं नाही. तर नेमकं काय असं केलं मार्केस ऑफ हेस्टिंगनी की मराठा सत्ता पूर्ण पुढे अस्तित्वात राहू शकली नाही, तो भाग बघायचा आहे. आधी आपण आपल्या नागपूरचा विचार करू. नागपूरमध्ये नागपूरचे भोसले होते, रघुजी द्वितीय हे पदावर होते, पण पुढे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचा एक मुलगा परसोजी हा गादीवर आला, पण परसोजी हा एवढा काही महत्त्वाकांक्षी राजा नव्हता, महत्त्वाकांक्षी व्यक्ती नव्हता, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्याचं राज्य चालवण्यासाठी त्या परसोजीचा कोणी प्रतिनिधी असावा. तसं बघा, त्या मुबारक उद्दलाचा मुन्नी बेगम ही प्रतिनिधी होती ना, संरक्षण होती ना, सेम या परसोजीचं सुद्धा असं संरक्षक किंवा कोणी प्रतिनिधी असावा असा विचार मांडला गेला. आणि मग नेमकं त्या परसोजीचा प्रतिनिधी कोण होणार, त्यासाठी दोन व्यक्तीमध्ये वाद झाले. एक होती नागपूरची राजमाता बाकाबाई, आणि या व्यतिरिक्त नागपूरचाच अप्पा साहेब जो याचा चुलता भाऊ होता, या दोघांमध्ये वाद झाला की परसोजीचा प्रतिनिधी राजमाता बाकाबाई आपला हक्क सांगायची तर अप्पासाहेब आपला हक्क सांगायचे. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये अप्पासाहेबांना नागपूरची गादी घ्यायची होती, म्हणजे परसोजीचा प्रतिनिधी व्हायचा होता. त्यासाठी नेमकं काय झालं बघा, नागपूरमध्ये त्या काळामध्ये जो इंग्रज रेसिडेंट होता तो होता जेनकिन्स. तो जेनकिन्स तसाच प्रयत्नामध्ये होता की नागपूरवर कशी तैनाती फौज लागू करण्यात यावी किंवा कशी आपण तैनाती फौज लागू करू शकतो, पण त्याला कुठे काही आधार मिळत नव्हता की नागपूरवर कशी तैनाती फौज लावावं. नेमकं द्वितीय रघुजीच्या निधनानंतर त्याचा मुलगा परसोजी आला, परसोजीची प्रतिनिधी म्हणून दोघांमध्ये वाद निर्माण झाला, राजमाता बाकाबाई आणि याचा चुलत्या अप्पासाहेब. आणि अप्पासाहेब स्वतः त्या जेनकिन्सकडे गेला की मला प्रतिनिधी नेमा तुम्ही, राजमाता बाकाबाईला बाजूला करून मला प्रतिनिधी नेमा, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा, मी तुम्हाला द्यायला तयार आहो. जेनकिन्स म्हणते ठीक आहे, जर नागपूरवर तुम्ही तैनाती फौज लागू करण्यास तयार असाल तर मी तुम्हाला प्रतिनिधी करतो. दोघांमध्ये डील झाली, आणि असं काही न करता इंग्रजांनी सहजप्रमाणे नागपूरमध्ये तैनाती फौज लागू केली. आत्तापर्यंत नागपूरमध्ये तैनाती फौज लागू नव्हती, त्या अप्पासाहेबांच्या मूर्खपणाने आणि या राजमाता बाकाबाई आणि अप्पासाहेब यांच्यामध्ये जे क्लॅशेस निर्माण झालेले होते त्यामुळे नागपूरसुद्धा पूर्णच्या पूर्ण इंग्रजांच्या घशामध्ये गेलेलं होतं. नागपूरची सत्ता ऑलमोस्ट कुमकुवत चाललेली होती. तिकडे पेशव्यांचं बघू की पेशव्यांचा काय सीन होता. 1802 वसईच्या तहानंतर पुण्याचे पेशव्यांचं अस्तित्व तसंही काय राहिलं नव्हतं. दुसरा बाजीराव पेशवा होता, त्याच्याबद्दल जी त्याची जेवढी तारीफ करायची होती आपण ऑलरेडी केली मागच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर मुंबईचा जो गव्हर्नर होता लॉर्ड एल्फिस्टन, त्या लॉर्ड एल्फिस्टननी नेहमी नेहमी पेशव्यांवर जाचक बंधने, जाचक अटी, जाचक ॲग्रीमेंट करण्याचा प्रयत्न केला. दोन करार झालेले, एक तर 1812 आणि पुन्हा एकदा 1817 एक तह. त्या 1812 आणि 1817 पेशव्यांवर हे बंधन टाकण्याचा प्रयत्न केला गेला की तुम्ही कुठल्याही इतर सरदारांसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकणार नाही. म्हणजे पेशव्याला जर भोसल्यांशी किंवा होडकरांशी किंवा शिंदे किंवा गायकवाडांशी संबंध ठेवायचा आहे तर ते डायरेक्ट ठेवू शकणार नाही. जो त्यांच्याकडे इंग्रज रेसिडेंट असणार ना, त्यावेळेस पेशव्यांकडे इंग्रज रेसिडेंट होता स्मिथ, त्या स्मिथच्या रेफरन्स किंवा स्मिथच्या मदतीने इतर सरदारांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवू शकणार, संबंध ठेवू शकणार. पेशव्यांना कुठे ना कुठे बांधून ठेवण्याचा प्रयत्न इंग्रजांचा होता. नेमकं त्या कालावधीमध्ये काय झालं, आपण बोललो आहे की हे जे 5 सरदार दिसते आहेत, या 5 गायकवाड जे होते ते ऑलरेडी इंग्रजांपुढे सरेंडर होते, त्यामुळे इंग्रजांना यांची सत्ता वगैरे काही आपल्या हातात घ्यायची नव्हती. इंग्रज जसे गायकवाडांना सांगायचे तसे गायकवाड करायचे. नेमकं त्या कालावधीमध्ये काय झालं की पेशव्यांचे कधी एका कार्डचे 1 कोटी रुपये गायकवाडांवर थकित होते. म्हणजे गायकवाडांना 1 कोटी रुपये पेशव्यांना द्यायचे होते. तैनाती फौज पेशव्यांच्या वसईच्या भागामध्ये लागू झालेली होती, त्यामुळे आर्थिक सत्ता किंवा आर्थिक यांची ताकद जी होती ती हळूहळू कमी होत चालली होती. यांच्याकडे तेवढा पैसा नव्हता, पेशव्यांबद्दल बोलतो आहे आपण. त्यामुळे पेशव्यांनी गायकवाडांना मागणी केली की आमचे जे 1 कोटी रुपये तुमच्याकडे पडलेले आहेत ते आम्हाला त्वरित द्यावे, आम्हाला पैशाची गरज आहे. गायकवाडांनी तो पैसा द्यायला टाळाटाळ केला की तो पैसा आता मी देऊ शकत नाही, आमच्याकडे स्वतः पैसा नाही आहे, त्याबद्दल काही होऊ शकत नाही. आता मुद्दा असा आहे की पेशव्यांची तशीच आर्थिक परिस्थिती काही ठीक नाही, वरून गायकवाडांकडे जो 1 कोटी पडलेला आहे तो गायकवाड द्यायला तयार नाही. त्यात तडजोड म्हणून गायकवाडांनी म्हटलं की चला ठीक आहे, आम्ही आमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी तुमच्या दरबारामध्ये पाठवतो, त्या 1 कोटीमध्ये काय कसं ॲडजस्टमेंट होऊ शकते आपण बघू. पण
गायकवाडांनी आधी इंग्रजांशी प्रॉमिस घेतलं की बघा आम्ही आमचा प्रतिनिधी तर पुण्याला पाठवत आहोत पण त्या प्रतिनिधीची पूर्ण जबाबदारी तुमची आहे, जर त्याला काही झालं तर तुम्ही जबाबदार राहणार, कारण की पेशव्यांवर आमचा विश्वास नाही आहे. इंग्रज बोलले काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा, जे होईल ते बघितलं जाणार. गायकवाडांनी आपला रिप्रेझेंटेटिव्ह पुण्याला पाठवला. त्याचं नाव होतं गंगाधर शास्त्री पटवर्धन. गंगाधर शास्त्री पटवर्धन निघाले बडोद्यावरनं, पुण्याला पोहोचले. दरबारामध्ये यांची मीटिंग झाली की 1 कोटीमध्ये काही तडजोड होऊ शकते काय. पेशवा काही मानला नाही, 1 कोटी म्हणजे 1 कोटी आम्हाला हवा आहे. त्यातनं काही रिझल्ट निघू शकला नाही मीटिंगमधनं, त्यामुळे तो पटवर्धन जो होता गंगाधर पटवर्धन शास्त्री तो पुण्यातनं परत निघाला. तो आपल्या गावाकडे आपल्या प्रदेशाकडे जायला निघाला. तो जात असताना वाट्यामध्ये मात्र पंढरपूरला तो थांबला असता पंढरपुरामध्ये त्या पटवर्धन शास्त्रीचा खून करण्यात आला. आता ही एक मोठी स्टोरी होऊन गेलेली होती. गायकवाडांनी जे पेशव्याकडे आपला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवलेला आहे गंगाधर शास्त्री पटवर्धन, जो इंग्रजांच्या जबाबदारीवर पाठवला होता की त्याची जबाबदारी तुमची आहे, तो गेला पुण्याला. पण पुण्यावरनं परत येत असताना त्याचा खून करण्यात आला. आत्ता मात्र इथे इंग्रज फसलेले होते की आमच्यामुळे किंवा आमची एक रिस्पॉन्सिबिलिटीज होती त्या पटवर्धनाच्या संरक्षणाची, आणि नेमका त्यांचा खून झाला. इंग्रजांचा संशय पक्का होता की हा जो खून करण्यात आला हा पेशव्यांनीच घडवून आणला, आणि पेशव्याच्या कोणत्या व्यक्तीने तर त्यावेळेस दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा अतिशय जवळचा एक मूर्ख व्यक्ती होता त्र्यंबकजी डेंगळे. त्या त्र्यंबकजी डेंगळेनी त्या पटवर्धनाचा खून केला असा आरोप लावला गेला. इंग्रजांनी पेशव्याला धरलं, त्यांनी म्हटलं की तुमचंच माणूस आहे त्र्यंबकजी डेंगळे ज्यांनी खून केला आहे, त्याला आधी आमच्या हवाले करा नाहीतर मग युद्धाला तयार राहा. आता इथे पेशवे फसले. दुसऱ्या बाजीराव पेशव्यालाही माहीत होतं की खून कोणी केला, कारण की तो कुठे ना कुठे त्यांनीच घडून आणलेला होता त्र्यंबकजी डेंगळेच्या मार्फत. पेशव्यांवर दबाव इंग्रजांनी टाकण्याचा प्रयत्न केला की तुम्ही डेंगड्यांना आमच्या हवाले करा किंवा मग युद्धाला तयार राहा. अखेर तो डेंगडे स्वतः इंग्रजांपुढे सरेंडर झाला. तो झाला तर पण त्यात काही दिवसानंतरच तो त्या तुरुंगातून पडून गेला, आणि पुन्हा मग इंग्रजांची डोकीदुखी निर्माण झाली. पुन्हा इंग्रजांनी पेशव्यांना पकडलं, पुन्हा त्यांना धमकी द्यायला लागले की त्या डेंगड्याला आमच्या हातामध्ये आणा किंवा मग युद्धाला तयार राहा. आणि अशा प्रकारे इंग्रजांनी पेशव्यांवर असा ॲग्रीमेंट लावला की जोपर्यंत तो डेंगडे आमच्या हातामध्ये लागणार नाही तोपर्यंत प्रतापगड, सिंहगड आणि यांचे जे प्रमुख किल्ले होते ते इंग्रजांच्या ताब्यामध्ये राहणार. अशा प्रकारे पेशव्यांना पूर्णपणे आपल्या हातामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या गायकवाडाच्या म्हणजे त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या त्या इश्यूमुळे इंग्रजांना त्यांच्या पेशव्यांवर नियंत्रण ठेवण्याचा एक पूर्ण एक फायदा मिळालेला. पण भोसल्यांचं बघितलं काय सीन होता, आपण पेशव्यांचं बघितलं काय होता, त्यानंतर पुन्हा ग्वाल्हेरच्या शिंदेंचा विचार करून घेऊ की शिंदेंचा काय रोल होता, त्यानंतर याचा सर्वांचा रिझल्ट काय निघाला तो भाग आपल्याला नंतर बघायचा आहे. ग्वाल्हेरचे शिंदे आणि त्यावेळेस होते दौलतराव शिंदे. तसा दौलतराव शिंदे हुशार व्यक्ती होता, ताकदवर व्यक्ती होता, पण इंग्रजांची ताकद या काळापर्यंत एवढी वाढलेली होती की मराठ्यांची सत्ता त्यांच्यापुढे काही टिकणार त्याला काही ऑप्शन्स नव्हते. मार्केस ऑफ हेस्टिंग आपली मोठी फौज घेऊन कानपूरला गेला, आणि कानपूरला दौलतराव शिंदेच्या दरबारामध्ये जाऊन सरळ सरळ त्याला धमकी दिली की तैनाती फौज लागू करावी अथवा युद्धाला इथेच तयार राहावं, बोला काय सांगता. युद्धाला तुम्ही तयार असाल तर बोला, इथेच आपण युद्ध करूया किंवा मग गपचूप तैनाती फौज लागू करून आम्ही ज्या प्रकारे ॲग्रीमेंट मानायला तुम्हाला सांगतो आहे त्याप्रकारे ॲग्रीमेंट तुम्ही मान्य करा. दौलतराव शिंदेला असा अपमानजनक तह स्वीकारावा लागला, कारण की शिंद्यांकडे एक दुसरा तिसरा काही ऑप्शन नव्हता, आणि शिंद्यांची पूर्ण सत्तासुद्धा पुन्हा इंग्रजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली. त्यानंतर राहिले तुमचे इंदूरचे होडकर. गायकवाडांचं काही बघण्याची गरज नाही, पुन्हा एकदा सांगतो गायकवाड हे स्वतः इंग्रजांचे समर्थक होते त्यामुळे यांच्याबद्दल काही सांग बघण्याची गरज नाही. होडकरांचं काय झालं, होडकरांचा विचार केला तर यशवंतराव होडकर. आता एक एक सत्ता बघा, पेशवे झाले, भोसले झाले किंवा शिंदे झाले, हे एक एक इंग्रजांच्या पूर्ण हातामध्ये चाललेले होते, त्यामुळे तो होडकर त्रासून होता की नेमकं काय करावं, आमच्यावरसुद्धा असा परिणाम होऊ शकतो, आमच्यावरसुद्धा अशी वेळ येऊ शकते. तो उत्तर भारतामध्ये गेला आणि काही राजांची मदत घ्यायचा प्रयत्न केला की बाबा आम्हाला मदत करा आणि इंग्रजांविरुद्ध आपण लढा करूया, त्याला कोणी मदत केली नाही. तो त्या काळामध्ये खूप डिप्रेशनमध्ये होता, त्याला एक इच्छा होती की पुन्हा आपल्या साम्राज्यामध्ये जायचं आणि पुन्हा आपल्या स्वतःच्या जोरावर साम्राज्य चालवायचं, पण त्याला शिपाई लष्कर याला पेमेंट देण्याकरितासुद्धा पैसे नव्हते, एवढे त्याचे हाल झाले होते. मग तो भानपूर या गावामध्ये गेला, त्याला एकमेव त्याचा त्याला जो पर्याय सुचला तो असा की जर इंग्रजांना मात द्यायची आहे तर इंग्रजांना आपण तोफा
तोफाच्या बलबुत्यावरच इंग्रजांना मात देऊ शकतो. तर भान पुरला गेला तो आणि त्याचे सहकारी, त्यांनी तिथे फॅक्टरी टाकली तोफा तयार करण्याचे, दिवस रात्र काम केले तोफा निर्माण करण्याचे. पण भानपूरची गर्मी, उष्णता, त्यामुळे त्याच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाले. पुढे होडकरांना वेड्याचे झटके येऊ लागले आणि तो पुढे पागल होऊन पुढे त्याचं तिथे निधन झालं. त्याच्यानंतर त्याचं राज्य त्याची बायको तुळशीबाई हिने सांभाळलं. बघा, एक एक जे सरदार होते मराठ्यांचे त्यांना इंग्रजांनी टार्गेट करून त्यांना त्यांची पूर्ण ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे मराठी सरदार जे होते हे अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये होते, चिडून होते की नेमकं इंग्रजांच्या या व्यवहाराचा करायचं काय. त्यात दुसऱ्या बाजीराव पेशवेनी थोडी हिंमत दाखवली आणि इतर सरदारांसोबत बोलणं केली की बस आता बाद झालेला आहे, आता आपण एक चान्स घेऊया, इंग्रजांविरुद्ध एक अखेरचा लढा करण्याचा प्रयत्न करूया, जे होईल ते होईल. आता पाच सरदारापैकी गायकवाडाचा तर काही संबंधच नाही आहे, गायकवाडांच्यासोबत येणार नाही. राहिले चार तर दौलतराव शिंदेच्या तो जो अपमानजनक तह त्यांनी स्वीकारलेला होता त्यात तो एवढा म्हणजे कमजोर झालेला होता की त्यांनी हात जोडली की नाही बाबा इंग्रजांविरुद्ध आम्हाला लढाई करायची नाही आहे, आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. तर शिंदेसुद्धा हटले. आता राहिले दुसरे बाजीराव पेशवे, त्यानंतर नागपूरचे भोसले आणि त्यानंतर इंदूरचे होडकर. तिघांनी ठरवलं की इंग्रजांविरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे, इंग्रजांना टक्कर द्यायची आहे. पण पुन्हा तीस यांनी इतिहासातली चूक केली, इंग्रजांविरुद्ध लढा तर द्यायचा आहे पण ते एकत्र मिळून नाही तर इंडिव्हिज्युअली इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचं यांनी ठरवलं. त्यातल्या त्यात होड तुमचे भोसले, नागपूरचे भोसले यांनी ऑलमोस्ट 17 नोव्हेंबर 1817 इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं, ज्याला सीताबर्डीचं युद्ध म्हटलं जाते. सीताबर्डीच्या मैदानावर ते युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्यावेळेस भोसले होता अप्पासाहेब. अप्पासाहेबाला इंग्रजांतर्फे मात मिळाली आणि भोसल्यांचं साम्राज्य पूर्णपणे, आता चान्सच मिळालेला आहे इंग्रजांना की तुम्ही आमच्यावर चालून आले, त्यामुळे त्या युद्धामध्ये भोसल्यांना मात मिळून पूर्णपणे नागपूरचं साम्राज्य, भोसल्यांचं संपूर्ण साम्राज्य इंग्रजांनी आपल्या हातामध्ये घेतलं. तीन सरदारापैकी भोसल्यांचं अस्तित्व संपलं आहे. होडकर, आता होडकर म्हणजे यशवंतराव होडकर तर राहिले नव्हते, त्यांची बायको होती तुळशीबाई. तुळशीबाई पुण्याला निघाली होती की चला पेशव्यांनी युद्धाची मोहीम आता काढलेली आहे तर पुण्यामध्ये जाऊन पेशव्यांची आपण मदत करावी. इंग्रजांना कळालं की ही मंडळी निघालेली आहेत उत्तर भारतातून पुण्यामध्ये येण्याकरता. उज्जैनमध्येच यांना अडवलं गेलं यांच्या फौजेला. उज्जैनमध्ये एक युद्ध झालं होडकरांविरुद्ध इंग्रजांचं आणि त्या युद्धामध्ये होडकरांना जबरदस्त मात मिळाली आणि त्यानुसार त्यांचं साम्राज्य, त्यांचं राज्यसुद्धा इंग्रजांनी पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं. बा होळकरांचा सुद्धा चॅप्टर क्लोज झाला, भोसल्यांचा सुद्धा चॅप्टर क्लोज झाला. मग आता एकमेव राहिलेले होते जे मराठ्यांचे नामधारी प्रमुख होते, ते होते पेशवे. आणि त्यावेळेस पेशवा दुसरा बाजीराव ज्यांनी ही हिंमत करून इंग्रजांना चॅलेंज केलेलं होतं की आता बास करो या मरो, जे होईल ते बघितलं जाणार. आणि त्यानुसार पुण्यामध्ये इंग्रजांची जी रेसिडेंट होती, इंग्रजांची रेसिडेंट, ती रेसिडेंट पुण्यातल्या मराठा व्यक्तींनी जाळली आणि त्यानुसार इंग्रजांविरुद्ध यांनी युद्धाला सुरुवात केली. तीन महत्त्वाची युद्ध झालेली आहेत इंग्रज विरुद्ध मराठे. आता हे कितव्या क्रमांकाचं युद्ध आहे रे इंग्रजांचं मराठ्यांसोबत, आठवा जरा. पहिल्यांदा युद्ध कधी झालं होतं? पहिल्यांदा युद्ध झालं होतं वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये, 1875-82 काळामध्ये सालबाईच्या तहाने समाप्त झालं होतं. दुसरं युद्ध 1802 ते जे वसईचं तह झालं, त्यानंतर 1803 शिंदे आणि होळकरांसोबत युद्ध झालं. हे तिसरं युद्ध आहे मराठा आणि इंग्रज युद्ध. या युद्धामध्ये मराठ्यांचा चॅप्टर पूर्णपणे समाप्त होऊन जाईल. आपण बघितलं आहे की भोसले आणि होळकरांचं तर काही अस्तित्व राहिलं नाही, शिंदे सरेंडर झालेले आहेत, गायकवाड आधीपर्यंत आधीपासूनच सरेंडर आहेत. जे राहिले पेशवे, तर पेशव्यांनी नेमकं पुण्यामध्ये असणारी इंग्रजांची रेसिडेंट जाळली आणि ते जाळून त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्धाला सुरुवात केली. तीन महत्त्वाची युद्ध झाली. पहिलं युद्ध झालं पुण्यामध्येच खडकीला, त्यानंतर दुसरं युद्ध झालं भीमा कोरेगावचं युद्ध 1 जानेवारी 1818 आणि तिसरं युद्ध झालं फरवरीला 1818 आष्टीचं युद्ध. या तीन युद्धाचा विचार केला तर बघा, दुसऱ्या बाजीराव पेशव्याकडे एवढी ताकद नव्हती किंवा तो स्वतः एवढा शूर नव्हता. त्यांनी जे चॅलेंज केलं होतं ना इंग्रजांना, ते त्याच्या सेनापतीच्या भरोशावर केला होता, जो होता बापूजी गोखले. एक बापू गोखले त्याचा सेनापती, जो शूर व्यक्ती होता, त्याच्या भरोशावर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांना चॅलेंज केलं, रेसिडेंट जाळली आणि अशा प्रकारे पहिले खडकीचं युद्ध पुण्यामध्ये इंग्रज विरुद्ध मराठे सुरू झालं. खडकीमध्ये युद्ध सुरू आहे. खडकीच्या युद्धाचं मराठ्यांकडनं प्रतिनिधित्व करत आहे बापू गोखले आणि दुसरा बाजीराव पेशवे हा पर्वतीवरनं ते युद्ध बघत आहे. तो युद्धामध्ये गेला नाही. तिकडे बापू गोखले युद्ध खेळतो आहे, हा दुसरा बाजीराव पेशवे पर्वतीपासून युद्ध बघत आहे. जर हरले बिरले तर इकडले एकूणच निघायला बरं होते आपलं.
पहिलं युद्ध झालं, पहिल्या युद्धाचा काही खास रिझल्ट निघाला नाही, ना इंग्रजांच्या फेवरमध्ये गेलं ना मराठ्यांच्या फेवरमध्ये गेलं. एक मुद्दा मात्र झाला की मराठ्यांना खडकी म्हणजेच पुण्यामधनं पळ काढावी लागली आणि पळ काढून मग ते पुरंदरला गेले. इंग्रजांना माहीत पडलं की दुसरा बाजीराव पेशवा पुरंदरला गेलेला आहे, यांनी आपली फौज पुरंदरला पाठवली. जवळपास 5-6 महिने हा सीन चालू होता. मराठे पुढे पडत आहेत, इंग्रज त्यांच्या मागे धावत आहेत. खूप हाल झाले त्या काळामध्ये पेशव्यांचे. खडकीच्या युद्धानंतर दुसरं युद्ध झालं 1 जानेवारी 1818, ज्याला इतिहासामध्ये भीमा कोरेगावचं युद्ध या नावाने ओळखलं जाते. आणि त्या युद्धामध्ये इंग्रजांच्या 600-700 सैनिकांनी पेशव्यांच्या जवळपास बऱ्याच हजारच्या संख्येमध्ये सैनिकांना मात दिली. यात पुन्हा एकदा पेशव्याला भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये मात मिळाली. तिथनं सुद्धा पेशवा पडून गेला. त्यानंतर पुढे पुढच्याच महिन्यामध्ये फरवरी 1818 अखेरचं युद्ध झालं इंग्रज विरुद्ध मराठ्यांमध्ये आष्टा इथे. आणि आष्टाच्या युद्ध होत असताना इंग्रजांतर्फे जो दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा सेनापती होता बापू गोखले, तो बापू गोखले मारला गेला. बापू गोखलेचा जिथे तो मारला गेला तिथे दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा भाग्याचा निकालसुद्धा लागला. त्याला कळलं होतं की आता आपण टिकू शकणार नाही, तो त्या युद्धातनं पडून गेला. आता पडून तर गेला पण त्याला माहीत होतं की मी पडून पडून जाणार कुठे, ऑलमोस्ट सर्वत्र इंग्रजांची सत्ता आहे, कधी ना कधी कुठे ना कुठे तर इंग्रज मला पकडतीलच. तो स्वतः हा इंग्रजांपुढे सरेंडर झाला. सरेंडर होऊन इंग्रजांनी नेमकं काय केलेलं, काही जे बदल झाले ते असे की इंग्रजांनी तो सरेंडर झाल्यानंतर इंग्रजांनी त्याचं पेशवा पद काढून टाकलं की तुम्ही आता पेशवा राहणार नाही. त्याचं पेशवा पद काढून टाकलं, त्याचं संपूर्ण साम्राज्य इंग्रजांनी आपल्या याच्यामध्ये विलीन केलं. त्याला कानपूरच्या बिठूर गावामध्ये ठेवलं गेलं की तुम्ही आता पुण्यामध्ये राहू शकत नाही, शनिवारवाडा पुणे हा तुमच्या मालकीचा नाही आहे. कानपूरच्या बिठूरमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याला पाठवलं गेलं आणि त्याला 8 लाख रुपये पेन्शन देण्यात आलं. आता त्याचं संपूर्ण राज्य इंग्रजांचं, त्या राज्यातनं निघणारा संपूर्ण रेव्हेन्यू इंग्रजांचं, त्याचा राजकोष इंग्रजांचं, या पेशव्याला आता पेन्शन मिळणार, पेन्शनवर तो आपलं जीवन काढणार, तो आता पेशवा राहणार नाही. पहिली गोष्ट अशा प्रकारे पेशव्यांचा पूर्ण चॅप्टर इतिहासातनं या 3 युद्धांनी समाप्त केला. खडकीचं युद्ध, त्यानंतर भीमा कोरेगावचं युद्ध, त्यानंतर आष्टाचं युद्ध. 1818 फरवरी महिना मराठा साम्राज्य पूर्णपणे समाप्त झाला. यानंतर मराठाचा इतिहास तुम्हाला कुठे काय मिळणार नाही, कारण की हे राजे राहिले नव्हते, यांचे साम्राज्य पूर्णच्या पूर्ण इंग्रजांच्या हातामध्ये आले. मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्जचं स्वप्न पूर्ण झालं, ते जे त्यांनी बघितलं होतं की त्याच्या काळामध्ये पूर्ण मराठा सत्ता वॅनिश करायची आहे. इथे संपूर्ण मराठ्यांची सत्ता, संपूर्ण मराठे सरदार हे पूर्ण इंग्रजांच्या हाताखाली आलेले आहेत. त्यांना पेन्शन दिली जात आहे आता इंग्रजांकडनं, यांचं अस्तित्व राहिलं नाही. अशा प्रकारे त्याचा जो दुसरा ऑब्जेक्ट होता की मराठ्यांचा पूर्ण अस्त करायचा आहे, तो सुद्धा त्याचा बरोबर झाला. पूर्ण त्याचे जे स्वप्न होते ते पूर्ण झाले. मग जो तिसरा ऑब्जेक्टचा विचार केला, तर तिसरा ऑब्जेक्ट होता त्याचा की छोटे छोटे जे सरदार आहेत, म्हणजे राजपूत सरदार, त्या राजपूत सरदारांवर एक प्रकारची पकड मजबूत करायची आहे, त्यांच्यावर त्यांना आपल्या नियंत्रणामध्ये आणायचं आहे. तर आपण आधीच बोललो की जे राजपूत होते ते कुणाच्या नियंत्रणाखाली होते, मराठ्यांच्याच नियंत्रणाखाली होते. आता मराठ्यांचंच काही अस्तित्व राहिलं नाही आहे. ऑफकोर्स ते जे राजपूत होते ते आता पूर्णच्या पूर्ण इंग्रजांच्या हाताखाली येणार. त्यासाठी इंग्रजांनी एक तह केला, ज्याला उदयपूरचा तह म्हटला जातो. आणि त्या उदयपूरच्या तहासाठी त्यांनी चार्ल्स मेटकाफ या आपल्या अधिकाऱ्याला पाठवलं. चार्ल्स मेटकाफला पाठवून राजपूतांसोबत एक मैत्रीचा तह करण्यात आला. आता तो तह काय होता? तह असा होता की यानंतर राजपूत साम्राज्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची राहणार, इंग्रजांची. आपण मित्रासारखे राहूया, आपण कधीही एकमेकांविरुद्ध युद्ध करणार नाही. या व्यतिरिक्त आत्तापर्यंत तुम्ही जो रेव्हेन्यू तुमचा मराठ्यांना देत होते ते मराठ्यांना न जाता आता ते रेव्हेन्यू इंग्रजांच्या हातामध्ये येणार. प्रत्येक डीलचा जो रिझल्ट निघायचा तो कधी पण इंग्रजांच्या फेवरमध्येच राहायचा. आणि इंग्रजांची प्रवृत्ती जी होती ती एकदम साफ होती की ते नेहमी आधी एका व्यक्तीला दोन सत्ता असतील तर दोन सत्तापैकी एका सत्तेला जवळ करायचे, आम्ही तुमचे मित्र असे दाखवायचे, त्याला जवळ करून दुसऱ्या सत्तेला मात द्यायचे, ज्याच्यासोबत मैत्री केली होती त्याला सत्तेवर आणायचे आणि भविष्यामध्ये त्याचासुद्धा फिनिश करायचे त्यांना. ही एक प्रवृत्ती होती. आणि असं करता करता त्यांनी हळूहळू संपूर्ण देश काबीज केलेला होता, ज्याची सुरुवात वेलेस्लीनी केली होती तैनाती फौजेच्या नावाने. बऱ्यापैकी त्यांनी साम्राज्याचे आपल्या हातामध्ये आणलेले होते, त्याला एक संपूर्ण आकार देण्याचं काम मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्सनी केलं. मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्सच्या काळामध्ये पूर्णपणे मराठे समाप्त झालेले होते. आणि त्यानंतर राजपूतांसोबत सुद्धा मैत्रीचा तह करून राजपूतांनासुद्धा आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा कुठे ना कुठे एक चांगला फायदा इंग्रजांना पुढे बघायला मिळाला.
आपण जेव्हा लॉर्ड कॉर्नवॉलिस बघितलेला होता तेव्हा कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये आपण एक जमीन सुधारणा पद्धत आणि त्या प्रदेशातनं रेव्हेन्यू सिस्टम बघितली होती, ज्याला परमनंट सेटलमेंट ऑफ लँड म्हटलं जातं, आठवतं ना, शिकलो आहे. कायमधारा पद्धत, कायमधारा पद्धत कोणत्या प्रांतामध्ये लागलेली होती? बंगालमध्ये. या व्यतिरिक्त कायमधारा पद्धतीमध्ये रेव्हेन्यू जमा करून देण्याचा अधिकार हा शेतकऱ्यांना मिळालेला होता की जमीनदारांना? जमीनदारांना. या व्यतिरिक्त जी पद्धत लागू केली होती त्याला आपण कायमधारा म्हणजे परमनंट सेटलमेंट ऑफ लँड म्हणतो, कारण की ती परमनंट स्वरूपाची होती, तिला टेम्पररी ठेवलं गेलं नव्हतं. ती पद्धत फक्त आणि फक्त बंगाल प्रांतापर्यंतच सीमित होती. बाकी मद्रास प्रांत आहे, मुंबई प्रांत आहे, अजूनही भरपूरसे प्रांत आहेत, त्या प्रांतामध्ये मात्र ती जी कायमधारा पद्धत होती ती काम करत नव्हती. मग इतर प्रदेशामध्ये नेमक्या कोणत्या पद्धती काम करायचा तो भाग बघून घेऊया. आतापर्यंत आपण मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्सच्या काळामध्ये बघितलं की त्यांनी ज्या प्रकारे आपल्या पॉलिसीज ठरवलेल्या होत्या आणि त्यानुसार मराठांचा पूर्णपणे त्यांनी समाप्ती केली, पेंढाऱ्यांचा बंदोबस्त लावला. तिसरा त्याचा उद्देश होता की जे राजपूत होते त्यांना नियंत्रणाखाली आणायचं, त्यांना नियंत्रणाखाली आणलं. या व्यतिरिक्त अरे 10 वर्ष राहिला तो 1813 ते 1823, एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये काही प्रशासकीय सुधारणासुद्धा झालेल्या. या प्रशासकीय सुधारणाचा विचार केला तर त्याच्या काळामध्ये मद्रासमध्ये, मुंबईमध्ये आणि संयुक्त प्रांत, संयुक्त प्रांत म्हणजे आज ज्याला आपण UPच्या नावाने ओळखतो त्यावेळेस त्याला संयुक्त प्रांत म्हटलं जायचं, या तीन भागामध्ये जमीन सुधारणा पद्धत रेव्हेन्यू सिस्टम त्यांनी सुरू केलेली होती. नेमकं काय होतं त्याबद्दल बोलून घेऊया. नो डाऊट मार्क्वेस ऑफ हेस्टिंग एक महत्त्वाकांक्षी व्यक्ती होता, पण या व्यतिरिक्त त्याच्या भाग्यामध्ये त्या काळात जे इंग्रज अधिकारी भारतामध्ये होते एकशे एक एक्स्ट्राऑर्डनरी होते. चार्ल्स मेटकाफ होता, त्यानंतर तुमचा त्यावेळेस मुंबईचा जो गव्हर्नर होता एल्फिस्टन तो होता, मेजर मुनरो होता, अजूनही भरपूरशी असे अधिकारी ज्यांच्या मदतीने त्याला आपलं प्रशासन व्यवस्था प्रॉपर ठेवण्यास मदत मिळाली. एक एक पद्धत बघून घेऊया. मी कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये तुम्हाला परमनंट सेटलमेंट ऑफ लँड यासाठी आठवण करून दिलं कारण की ती एक रेव्हेन्यू पद्धत होती. इथे पुन्हा मद्रास मुंबईमध्ये अशा प्रकारची रेव्हेन्यू पद्धत आपण या काळामध्ये मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्सच्या काळामध्ये सुरू केलेली. त्यात आधी बघू आपण मद्रासमध्ये काय होतं. मद्रासमध्ये त्या काळचा गव्हर्नर होता कॅप्टन मुनरो, आणि मुनरोच्या काळामध्ये मद्रासमध्ये टॅक्स सिस्टमच्या नावाने जी पद्धत सुरू केली गेली तिला रयतवारी पद्धत या नावाने ओळखले जाते. जसं बंगालमध्ये कायमधारा पद्धत, तशीच मद्रासमध्ये जमिनीचं टॅक्स घेण्यासंबंधीची जी पद्धत आहे तिला रयतवारी पद्धत या नावाने ओळखलं जातं. यात काय बेसिक बदल करण्यात आले, त्या बंगालच्या कायमधारा पद्धतीचे काय दोष होते याची जाणीव आता बऱ्यापैकी झालेली आहे. ती बंगालची कायमधारा पद्धत 1793 आता आपण ऑलमोस्ट 1823 आलेलो, भरपूरशे वर्ष झाले. त्या कायमधारा पद्धतीचे जे दोष होते ते आलेले होते आतापर्यंत पुढे, त्यामुळे ते दोष टाळण्याचे प्रयत्न करण्यात आले. जेव्हा मद्रासमध्ये मुनरो याने रयतवारी पद्धत लागू केली तर त्या रयतवारी पद्धतीनुसार कर गोळा करून देण्याचा अधिकार जमीनदारांना न देता तो अधिकार स्वतः शेतकरी वर्गाला देण्यात आलेला, हा एक बेसिक बदल आहे. तिकडे आपण जमीनदारांना दिलं होतं, इकडे आपण शेतकऱ्यांना दिलं. त्या पद्धतीला, बंगालच्या पद्धतीला आपण कायमधारा पद्धत म्हणतो, या पद्धतीला रयतवारी पद्धत या नावाने ओळखलं जाते. 1820 ही पद्धत सुरू करण्यात आलेली होती. साधारणतः टॅक्स किती राहायचा, साधारणतः टॅक्स म्हणजे ज्या व्यक्तीला टॅक्स भरायचा आहे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या 1/3 एवढा टॅक्स रयतवारी पद्धतीनुसार घेतला जायचा. 1/3 टॅक्स हा वार्षिक टॅक्स त्या शेतकऱ्याला, जमीन किंवा ज्याच्या हातची जमीन आहे त्या व्यक्तीला सरकारकडे भरावा लागायचा. बेसिक फरक की हा अधिकार टॅक्स भरण्याचा आपण जमीनदारांना न देता शेतकऱ्यांच्या हाती दिलेला. क्लिअर रयतवारी पद्धत. बघा यावर प्रश्न आतापर्यंत हेच पडलेले आहेत की रयतवारी पद्धत कुठे सुरू झालेली. मुंबईमध्ये प्रश्न पडलेला होता की मुंबईमध्ये कोणत्या प्रकारची पद्धत सुरू झालेली होती 2013-14 एक्झामिनेशनमध्ये प्रश्न पडलेला आहे, हे आपण मद्रासचं बघितलं. या व्यतिरिक्त संयुक्त प्रांत, संयुक्त प्रांत म्हणजे आज UP, संयुक्त प्रांताचा विचार केला तर संयुक्त प्रांतामध्ये जी टॅक्सेशन पद्धत सुरू करण्यात आलेली तिला महालवारी पद्धत या नावाने ओळखलं जातं. आणि त्यानंतर जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये त्यावेळेस होता लॉर्ड एल्फिस्टन गव्हर्नर, आणि गव्हर्नरनी मुंबईमध्ये जी पद्धत सुरू केली ती बघा कशा स्वरूपाची होती. मद्रासमध्ये सुरू असलेली पद्धत रयतवारी
आणि संयुक्त प्रांतामध्ये सुरू असलेली पद्धत महालवारी या दोघांचं मिक्सअप करून एक वेगळ्याच प्रकारची पद्धत मुंबईमध्ये लागू करण्यात आली, तर त्याला रयतवारी आणि महालवारी पद्धतीचं मिश्रण पद्धत मुंबईमध्ये लागू झाली असं म्हटलं जातं, ज्याचं श्रेय अल्फिस्टनला जातं. याबद्दल लक्षात ठेवण्याचा भाग फक्त एवढा आहे की बंगालमध्ये कोणती पद्धत, मुंबईमध्ये संयुक्त प्रांत आणि मद्रासमध्ये कोणती पद्धत लागू करण्यात आलेली होती, कोणी केली होती यावर प्रश्न बनू शकतो. जसं बंगालमध्ये कॉर्नवलिसनी केलं, तुमच्या मद्रासमध्ये मुनरो दिसतो आहे, त्यानंतर मुंबईमध्ये अल्फिस्टन दिसतो आहे, संयुक्त प्रांत वगैरे ऑलमोस्ट बंगालच्या अधिकार क्षेत्रामध्ये यायचे, तर त्यावेळेस तिथला गव्हर्नर कोण होता हे काही खूप लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. मुंबईमध्ये अल्फिस्टननी जेव्हा ही मिश्रित पद्धत सुरू केली रयतवारी आणि महालवारीची, या मिश्रित पद्धतीमध्ये जो टॅक्स आकारला जायचा सुरुवातीच्या काळामध्ये तो होता 55%. त्या व्यक्तीच्या वार्षिक रेव्हेन्यू म्हणजे त्याच्या वार्षिक इन्कमच्या 55% टॅक्स ती व्यक्ती सरकारकडे जमा करायची. एक काळ तर असाही आला 1861 जेव्हा 1861 मुंबईमध्ये रेव्हेन्यूच्या नावाने 95% टॅक्स घेतला जायचा. त्या व्यक्तीच्या एकूण इन्कमच्या 95% टॅक्ससुद्धा भरण्याची वेळ आलेली होती मुंबईमध्ये. बेसिकली साधारणतः जो मद्रासची सिस्टम होती रयतवारी, त्यामध्ये खूप काही टॅक्सचा भर टाकला गेला नव्हता. तर कुठल्या भागामध्ये कोणती पद्धत कोणत्या नावाने कुणी सुरू केली तो भाग तेवढा लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे हा भाग?